चितू नये की आपण सत्ता हा म्हणून शिगमो जावचो ना. दहा देऊन दी पैसे आमका ह्या सरकारची एक रुपयाची गरज ना. आमच्याकडे कॅपॅसिटी असा सत्तरी मोर्चाक स्वतः शिगमो करपाक. आणि आम्ही जेव्हा मिटींग घेतली त्यांना नरेंद्र येळदणकर ते स्टेजीर आशिल्लो. जर त्या दिसा तो मोनी बाबा झालो तर आम्ही काय करू शकना. जर त्याच्या तोंडातल्यान उतरां येना. मिलिंद गाडगेल आशिल्लो. हांव स्वतः माचयेचेर सकयल देवन ताका विचारलां की तुमचें कितें सजेशन आसा. कोणीच कितें सजेशन दिवंक ना. एन्ड आनी कितें आसा लास्टाक जनता जी आशिल्ली थंय ती सगळी सत्तरीची जनता. एन्ड सत्तरीचे लोक जे थरयतात ते फायनल जातले. हांचो सरकार म्हणून हांकां जाय तशें आमी कारभार करपाक दिवचे ना. बीजेपीचे खंयचोय व्हडलो कार्यकर्तो मुख्यमंत्री जाल्यार फाल्यां येवन बसून ती मिटींगेक. आमी ताका जाय तशें करपाक सत्तरीन दिवचे ना. सत्तरीन आमी आमकां सत्तरीच्या लोकांक जाय तशें आमी त्या प्रमाणे आमी तांचे मार्गदर्शन घेवन पावलां घेतली. आतां सद्याक कितें चालू आसा तर सद्याक तेंच चालू आसा. कमिटी तेंची आसा. कालचो कार्यक्रम आयचो कार्यक्रम सत्तरी युवा मोर्चाचोच चालू आसा. तेंचे कडेन कमी पडले पयशे पडले आसतले म्हणून सरकाराचे तेंच्यांनी घेतले आसतले. ह्या फावटी घेतले तेंच्यांनी. आतां तेंकां जर म्हणून तर आमी परत परत सांगूंक सोदता की जे आमी आतां शिमगो उत्सव आसा तितून आमकां राजकारण नाका. आमी सत्तरी सगळे मेळून येतले. आमकां न आपयले तरी आमी भितून येतलेच. कित्याक आमचो शिगमो विश्वेदराणो वाळपयचो आमदार तरी तर तो वाळपयचो वोटर न्हू. तो पणजेचो दोनापावलचो वोटर. तशें पळोवंक वयशीत जाल्यार तेणी 10 फावटी विचार करून ही गोश्ट करूंक जाय आसली. आनी ताका सेपरेट करपाचो असो शिगमो म्हणून तेज्या तोंडानसून ही उतरां आयला. ही उतरां आमच्या तोंड म्हणजे तेणी दाखोवन दिले अख्खे जनतेक की आपल्याक सेपरेट शिमगो उत्सव सत्तरीन करपाचो आसा. विजिटींग कमिटीची मर्यादा कितें. विजिटींग कमिटी कोण हे. हांकां कितें अनुभव आसा. केन्ना निवडून येवंक नासलेले लोक हो आतां नरेंद्र येळदणकर प्रेस कॉन्फरन्स घेता. हेणी कितें केल्लें आसा वाळपय खातीर. हेणी सांगचे म्हाज्या वांगडा येवन डिबेट करचो की बाबा आपूण आमदार आसतना दोनदां आमदार झालो. एक पाय एक गटर घराच्या फुडें बांदूंक शकलो ना. एक रस्तो बांदूंक शकलो ना. एक हॉस्पिटल बांदूंक शकलो ना. एक शाळा बांदूंक शकलो ना. वो कितें उलयता. हेणी रिटायरमेंट घेवचें राजकारणांतल्यान जालो जाणटो तो. ताकाय काय उपयोग न्हू. एकूच ज्येश्ठ असो राजकारणी असा प्रताप सिंग राणे तो परत एकदा रावतलो आनी निवडून येतलो. हे कोण नाचता हांकां नाचून न्ही. हांव आसा फाटल्यान. हे सत्तरीची जनता गंभीरपणे साहेबाच्या फाटल्यान आसा. आनी हे जे लोक जे उलयता की ॲम्ब्युलन्स हाडूंक ना 108 हाडूंक ना. पळयात ॲम्ब्युलन्साची परिस्थिती 108ची परिस्थिती. ॲम्ब्युलन्स ते बी सरकारान दिवंक ना. कोणी डोनेट केलें ते आमकां हाडून हांगा दिल्या. पूण बरी गोश्ट ॲम्ब्युलन्स हाडल्या म्हणून. पूण एक लक्षात घ्या हे आमदाराचें काम न्हू. तुम्ही सरकार चलयतात. तुमच्या सरकाराची जबाबदारी आसा प्रत्येक हॉस्पिटलान अँड हेल्थ सेंटर कम्युनिटी हेल्थ सेंटर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिवपाक. हांव आसतना प्रत्येक कडेन आमी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिताले. आमी चॅकिंग करताले ऑडिट करताले. हे मंत्र्या कडेन कांय जायना. ऑडिट करिना काय करिना. हे जे कोण नाचता न्हय हे विजिटींग कमिटी म्हणून हांकां दिसता की विकते घेतला म्हणून हॉस्पिटल. हे 8 महिन्याचे पावणे आहात. हे 8 महिन्यानंतर नवी कमिटी येतली. हे आमी जाय जाल्यार नांवां बी जाहीर करता की 8 महिन्यानंतर कोण कोण आसतलो चेअरमन कमिटीचो कोण मेंबर आसतले ते आतां जाहीर. आनी आतां 8 महिने नाचून दिवे नासता ते. आनी हे गोविंद गोगलगावचे बायलेक फक्त हांव एक चेतावणी दिवंक सोदता मिडियाच्या माध्यमांतल्यान. सत्तरीचे जनता वांगडा खेळ खेळो नाका. नाल्यार 8 महिन्यानंतर ट्रान्सफर खंय येईल हेची गॅरंटी आमी दिवंक शकना.